तर रेषेच्या संदर्भात आपण इथे विचार केला, रेषाखंडाच्या संदर्भात विचार केला आणि या दोन बिंदू संचाच्या संदर्भात आपण जर लक्षात जर घेतलं तर आपल्याला आणखीन एक गोष्ट इथं लक्षात घेता येईल. आता प्रामुख्याने तुम्ही जर पाहिलं तर इथे हा एक बिंदू आहे आणि ह्या बिंदूपासून आपण असं समजूया की या दिशेला एका दिशेने हा बिंदू संच वाढतो. उगमस्थान ह्या मणेपाशी आहे तो एक बिंदू आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा बिंदू संच एकाच दिशेला वाढताना दिसतो. स्थिर बिंदूपासून एकाच बाजूला जो बिंदू संच वाढतो त्याला किरण असं म्हटलं. म्हणजे हा जो बिंदू संच आपण इथे पाहतो तो अमर्यादित बिंदू संच असून किरण असा हा बिंदू संच आहे. म्हणजे या किरणाच्या संदर्भामध्ये मला जर इथं नाव जर द्यायचं ठरलं तर इथे मी जर या मण्याला ए नाव दिलं तर या किरणावरील कोणताही बिंदू मी जर घेतला कुठेही घेतला, समजा मी त्याला जर बी नाव जर म्हटलं तर हा किरण ए बी असा होईल. मी याला किरण बी असं म्हणू शकणार नाही कारण सुरुवात त्याची ए पासून झालेली आहे आणि तो बी या दिशेला वाढत गेलेला आहे. असा हा अनंत अंतरापर्यंत वाढत जाणारा बिंदू संच म्हणजे किरण. यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एक बाब लक्षात येत आली असेल की आपण बिंदूंच्या बाबतीमध्ये असणारे बिंदू संच कोणकोणते अभ्यासले, तिथं कोणकोणते पाहिले. तर प्रामुख्याने आपण पहिल्यांदा बिंदू म्हणजे नेमकं काय पाहिलं, त्याच्यानंतर रेषा म्हणजे नेमकं काय पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण रेषाखंड म्हणजे काय ते पाहिलं आणि शेवटी आपण पाहिलं ते केलं. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे प्रतल. आता प्रतलाच्या संदर्भामध्ये आपण जर इथं बघितलं तर एक खोकं आहे आणि या खोक्याला आपण जर बघितलं तर सहा पृष्ठभाग आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्या सहा पृष्ठभागामध्ये आपण जर बघितलं तर हा वरचा पृष्ठभाग हा सपाट आहे. म्हणजे हा सपाट पृष्ठभाग असणारा आपण बिंदू संच विचारात जर घेतला तर हा बिंदू संच सुद्धा अनंत बिंदूंनी बनलेला आहे. पण हा सपाट केव्हा असेल, ज्या वेळेला हा बिंदू संच असेल त्या वेळेला. आणि हा बिंदू संच प्रामुख्याने आपण अशी संकल्पना आपण अशी कल्पना करूया की हा बिंदू संच या दिशेला अनंत अंतरापर्यंत वाढत जात आहे. त्याचप्रमाणे हा बिंदू संच या दिशेला अनंत अंतरापर्यंत वाढत जात आहे. जसं आपण रेषेच्या बाबतीमध्ये बघितलं एकमेकांच्या विरुद्ध दिशांना तो बिंदू संच वाढत जात आहे, त्याप्रमाणे हा बिंदू संच सपाट पृष्ठभाग असणारा या दोन दिशांना अनंत अंतरापर्यंत वाढत जात आहे. त्याचप्रमाणे या दोन दिशांना तो अनंत अंतरापर्यंत वाढत जात आहे अशी आपण संकल्प आपण अशी जर कल्पना जर केली तर आपल्या लक्षात येईल की हा बिंदू संच चार दिशांना अनंत अंतरापर्यंत वाढत जात आहे. आता मी असा विचार जर केला की हा बिंदू संच वरच्या बाजूला आणि हा बिंदू संच खालच्या बाजूला वाढत जात आहे तर या बिंदूंना जाडी येते. म्हणजे आपण इथे सपाट पृष्ठभाग ठेवण्यासाठी एक निश्चित लक्ष ठेवायला पाहिजे की हा बिंदू संच चार दिशांना अमर्यादित अंतरापर्यंत वाढत जाणार असं असणार आहे. म्हणजे इथे या पृष्ठभागाला मर्यादा राहणार नाही, अनंत अंतरापर्यंत हा बिंदू संच वाढत जाणार आहे. म्हणजे हा जो पृष्ठभाग जो आहे ज्यावेळेला हा बिंदू संच सपाट राहून चार दिशांना अनंत अंतरापर्यंत वाढत जाईल त्यावेळेला आपण याला प्रतल असं म्हणणार आहोत. म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इथे आपल्याला लक्षात येईल की हे एक वेगळं प्रतल आहे, हे एक वेगळं प्रतल आहे, हे बाजूची प्रतल, उभी चार प्रतल आपल्याला बघायला मिळतात, वरचं एक प्रतल आपल्याला बघायला मिळतं आणि